आपण धावता आढावा घेतला आणि यानंतर माहिती आपण बघणार आहोत राज्यातल्या एका बातमीची. कारण वीज वापरली असेल तर पैसे भरावेच लागतील, अन्यथा थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करणार असा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलाय. तसंच वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन राऊत यांनी केलं असं म्हणतंय. एकीकडे वीज बिल खंडित करण्यावरून राज्यभरात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत, अशात नितीन राऊत यांच्या वक्तव्यामुळे आंदोलक आणि राज्य सरकारमधला संघर्ष आता आणखी वाढणार असं दिसतंय. आम्हाला अमुक करून द्या, आम्हाला तमुक करून द्या म्हणतात आणि वीज बिल भरत नाही, तर जे वीज बिल भरणार नाहीत त्यांची वीज सरसकट कापण्यात येईल त्या ठिकाणी, कुणाची मुरवत होणार नाही. कारण हे काही फुकट देण्याचं काम नाही आहे किंवा कुणाला माफी देण्याचं काम नाही आहे. जे लोक तुम्हाला तुमच्यासाठी रात्रंदिवस एक करतात, अहो तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये घरामध्ये बसले होते पण तुमच्या इथला फ्रीज चालू होता, तुमच्या इथली वीज चालू होती, तुमच्या इथला टीव्ही चालू होता, तुमचा मोबाईल त्या ठिकाणी चार्ज होत होता, तुमचा लॅपटॉप त्या ठिकाणी चालू होता आणि 24 तास आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी वीज दिली. नजीकच्या काळामध्ये पुन्हा आम्ही तुम्हाला कोणताही त्रास न देता जसं आम्ही लॉकडाऊन काळामध्ये तुमची सेवा केली तशी सेवा सातत्यानं करीत राहू. आणि बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानानं वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. औरंगाबादमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते आणि गुरुचं स्थान मोठं असतं हे सांगताना समर्थ रामदास नसते तर शिवाजींना कुणी विचारलं असतं असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलनानं देखील सुरुवात केलेली आहे, पण आधी आपण बघूयात राज्यपाल कोश्यारी नेमकं काय. हमारे छत्रपति शिवाजी ने संकल्प लिया और उनको संकल्प पर पूरा करने के लिए उनको समर्थ रामदास जैसे गुरु मिल गए. जितने हमारे राजा महाराजा चक्रवर्ती सब ये चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा. मैं कोई शिवाजी को छोटा चंद्रगुप्त को छोटा नहीं बता रहा हूं, लेकिन उनके पीछे जैसे हमारे हर एक के पीछे उसकी माता का बड़ा सिया योगदान होता है जन्म उस व्यक्ति के बच्चे के बच्चे के जन्म में. तो ऐसे ही हमारे समाज में गुरु का बड़ा स्थान होता है. ट्विटरवरून सुप्रिया सुळेंनी काय म्हटलंय ते देखील आपण बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात, जे लोक सांगतात की समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते ते खोटं. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, त्यांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या, अशा आशयाचं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे. आणि सगळ्या